नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण सहकार या विषयामध्ये एक नवीन प्रकरण सुरू केलेलं आहे, जे तुमचं चौथं प्रकरण आहे. त्यामध्ये सुरुवातीला पहिलं प्रकरण आपण अभ्यासलं, सहकारी संस्थेचं संघटन. त्यानंतर दुसरं प्रकरण अभ्यासलं, सहकारी संस्थेच्या सचिवांचा पत्र व्यवहार. त्यानंतर तिसरं प्रकरण अभ्यासलं, सहकारी संस्थेचा आयुक्त व निबंधक. आणि चौथं प्रकरण आता आपण अभ्यासत आहोत, महाराष्ट्र सहकारी संस्था कायदा 1960. तर या प्रकरणामध्ये या ठिकाणी सहकारी संस्थेची भांडवल रचना कशी असावी तेही अभ्यासलं, अंतर्गत मार्ग बहिर्गत मार्ग भांडवलाचे अभ्यासले. त्यानंतर महत्त्वाचा भाग म्हणजे मागील लेक्चरला आपण सहकारी संस्थेच्या सभांचे प्रकार अभ्यासले. त्यामध्ये सहकारी संस्थेच्या सभा या ठिकाणी घेत असताना एकूण दोन प्रकारच्या सभा आपण अभ्यासलेल्या होत्या. त्यामध्ये सभासदांच्या सभा, सहकारी संस्थेच्या सभासद यांच्या एकूण चार सभासदांच्या सभांचे प्रकार अभ्यासले. त्यामध्ये पहिली या ठिकाणी पहिला प्रकार होता पहिली सर्वसाधारण सभा. त्यानंतर दुसरा प्रकार होता वार्षिक सर्वसाधारण प्रकार. तिसरा होता विशेष सर्वसाधारण सभा. आणि चौथा होता अंतिम सर्वसाधारण सभा. त्यानंतर संचालक मंडळांच्या सुद्धा सभांचे प्रकार अभ्यासले. त्या एकूण दोन आहेत, त्यामध्ये व्यवस्थापन समितीच्या सभा आणि दुसरा होता उपसमितीच्या सभा. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील लेक्चरला या ठिकाणी सहकारी संस्थेच्या सभांचे प्रकार अभ्यासले. आजच्या लेक्चरला त्याच्याच पुढचा भाग आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. त्या अगोदर सहकारी संस्थेच्या सभा म्हणजे काय, त्याचा अर्थ व व्याख्या परत एकदा आपण बघत आहोत. सुरुवातीला व्यवस्थित लक्ष द्या, मी सुरुवातीला या ठिकाणी या स्लाईडवर अर्थ व व्याख्या दिलेला आहे, तो वाचतो आणि नंतर एक्सप्लेन करतो. बघा, लक्ष द्या व्यवस्थित. सुरुवातीला बघा अर्थ व व्याख्या. विशिष्ट उद्देशाने निश्चित अशा ठिकाणी दोन किंवा अधिक व्यक्तींनी एकत्र येऊन विशिष्ट विषयांवर चर्चा करून निर्णय घेणे, याला सभा असे म्हणतात. म्हणजे या ठिकाणी किमान दोन व्यक्तींनी विशिष्ट ठिकाणी एकत्र यायचं आहे, वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करून योग्य तो निर्णय घ्यायचा आहे, त्याला आपण सभा असे म्हणतो. आता पुढं बघा, दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये काय दिलेलं आहे. सहकार संस्था कायद्यानुसार संस्थेच्या कारभारासंबंधीचे धोरण ठरविण्याचे व निर्णय घेण्याचे सर्व अधिकार सभासद व व्यवस्थापन समितीला असतात. विशिष्ट उद्देशासाठी ठरवून एकत्र येण्यासाठी सभा बोलविण्यात येते. म्हणजे सहकारी संस्थेचा मालक हा सभासद असतो आणि त्यामधूनच काही व्यवस्थापक समितीमध्ये निवड केली जाते. आणि विशिष्ट उद्देशासाठी हे एकत्र येतात, त्याला आपण सभा असे म्हणतो. तर हा झाला सहकारी संस्थेच्या सभेचा अर्थ. मागील लेक्चरला आपण सभांचे प्रकार पाहिले. आज आपण या ठिकाणी पुढच्या स्लाईडला खऱ्या अर्थानं पुढचा भाग अभ्यासणार आहोत, की सहकारी संस्थेच्या ज्या काही सभा आपण पाहिल्या त्या सभेच्या, बघा, सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी आपल्याला अभ्यासायच्या आहे. म्हणजे सहकारी संस्थेची सभा बोलविण्यासाठी विविध 10 मुद्द्यांवरती कायदेशीर बाबीने विचार केला जातो आणि नंतरच खऱ्या अर्थानं ती सभा या ठिकाणी योग्य पद्धतीने पार पाडली असं म्हणायला हरकत नाही. तर हे 10 मुद्दे आहेत, त्याचं एक्सप्लेनेशन व्यवस्थित तुम्ही ऐका, लक्ष द्या व्यवस्थित. आता एक मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. सुरुवातीला बघा, या ठिकाणी सभेची सूचना.
सहकारी संस्थेच्या तरतुदीनुसार सभा बोलवत असताना व्यवस्थापन समिती किंवा कार्यकारी समितीला अधिकार देण्यात आलेले आहेत. म्हणजे सभा बोलवत असताना सभासदांना, व्यवस्थापन समितींना, अध्यक्षांना, सचिवांना सभेची सूचना देणं बंधनकारक आहे. कारण सभेची सूचना या ठिकाणी दिल्यानंतर तरच सभासद त्या सभेला या ठिकाणी उपस्थित राहू शकतात. मग त्या ठिकाणी सभेची सूचना देत असताना सुद्धा या ठिकाणी सभेचं नाव कोणत्या ह्याचं आहे ते सभेचं नाव, सभेचे दिनांक, सभेची वेळ, सभेचा वार, सभेचं ठिकाण इत्यादी गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी सभेच्या सूचनेमध्ये स्पष्ट देणं आवश्यक आहे. आणि सभेची सूचना देत असताना सभासदांना 14 दिवस लेखी स्वरूपात या ठिकाणी सर्वांना देणं बंधनकारक आहे. म्हणजे सभा बोलवत असताना त्याच्यामध्ये कायदेशीर तरतुदीनुसार या ठिकाणी सभेचं नाव, सभेचा दिनांक, सभेचं ठिकाण, सभेची वेळ व वार इत्यादी गोष्टी स्पष्ट उल्लेख करणं आवश्यक आहे. आणि सभेची सूचना किमान 14 दिवस अगोदर लेखी स्वरूपात पाठवणं बंधनकारक आहे. ही झाली सभेची सूचना. आता दुसरी तरतूद या ठिकाणी आहे सभेची कार्यक्रम पत्रिका. म्हणजे सभा ज्या विषयांवरती पार पाडायची आहे ते विषय क्रमानुसार, यादीनुसार या ठिकाणी ते या ठिकाणी जे विषय आपण देतो ती यादी देतो त्या यादीला आपण कार्यक्रम पत्रिका असे म्हणतो. मग ही कार्यक्रम पत्रिका सभेच्या सूचनेसोबत जोडणं आवश्यक आहे, पाठवणं आवश्यक आहे. तर ही कार्यक्रम पत्रिका बनवत असताना सहकारी संस्थेचे सचिव आणि अध्यक्ष यांच्याशी चर्चा करूनच सहकारी संस्थेच्या सभेची कार्यक्रम पत्रिका तयार केली जाते. आणि यामध्ये कोणकोणत्या विषयावरती चर्चा करायची आहे ते विषय या ठिकाणी सभासदांना व संचालकांना पाठवले जातात. आणि अध्यक्षांच्या पूर्व परवानगीशिवाय कार्यक्रम पत्रिकेत बदल करता येत नाही. आणि सहकारी संस्थेचं कामकाज कार्यक्रम पत्रिकेनुसारच पार पाडलं जातं. त्यामुळं सहकारी संस्थेच्या सभेमध्ये कायदेशीर तरतुदीमध्ये सभेची कार्यक्रम पत्रिका हाही घटक खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पुढचा जो तिसरा मुद्दा आहे सभेची गणसंख्या. आता सभेची गणसंख्या म्हणजे काय? सहकारी संस्थेच्या सभेचे कामकाज सुरू करण्यासाठी, कायदेशीर ठरवण्यासाठी सभेला आवश्यक असणारी किमान सभासद संख्या त्याला आपण म्हणतो गणसंख्या. मग ही गणसंख्या सुरुवातीपासून ते सभा संपेपर्यंत असावी लागते. आणि जर का या ठिकाणी सभासदांची संख्या, गणसंख्या 1/5 किंवा 25 जी कमी असेल ती गणसंख्या विचारात घेतली जाते आणि सहकारी संस्थेच्या सभासदांची 30 मिनिटे वाट पाहून त्याच ठिकाणी 30 मिनिटे सुरुवातीला सभा तहकूब केली जाते आणि नंतर 30 मिनिटांनी गणसंख्या अभावी सभा परत घेतली जाते. जेवढे सभासद उपस्थित आहे त्यांची या ठिकाणी सभा बोलवून त्याला कायदेशीर स्वरूप धारण केलं जातं. त्यामुळं सभेला सभासदांनी उपस्थित राहणं आवश्यक आहे. आणि व्यवस्थापन समितीची सभा असेल तर त्यांनी पण त्या ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक आहे. परंतु 1/3 किंवा 1/5 म्हणजे सभासद असतील तर 1/5 आणि व्यवस्थापन समितीतले सभासद असतील, व्यवस्थापन समितीतले अधिकारी असतील, पदाधिकारी असतील तर त्यांची 1/3 गणसंख्या उपस्थित असणं बंधनकारक आहे. या पद्धतीने सभेला गणसंख्यासुद्धा असणं आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी
चौथा मुद्दा है बघा सभेचा अध्यक्ष. सहकारी संस्थेचा सभेचा अध्यक्ष हा सभेचं नियंत्रण करत असतो. त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीवरती तो या ठिकाणी लक्षपूर्वक कामकाज करत असतो. आणि कायदे सहकार कायद्यानुसार पात्र व्यक्तींचीच सभेचा अध्यक्ष म्हणून निवड केली जाते. म्हणजे सहकारी संस्थेच्या सर्वसाधारण सभेमध्ये व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष असतो, परंतु अध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये उपाध्यक्षसुद्धा सहकारी संस्थेचं कामकाज पाहू शकतात, सांभाळतात. या ठिकाणी एका सहकारी संस्थेच्या सभेसाठी एका अध्यक्षांची निवड केली जाते आणि अध्यक्षांच्या नियमानुसारच सहकारी संस्थेची सभा व्यवस्थितरित्या पार पाडली जाते. हा एक सहकारी संस्थेच्या सभेमधला कायदेशीर तरतुदीमधला एक भाग आहे की सभेला अध्यक्ष असावा लागतो. नंतर अध्यक्षांच्या नंतर या ठिकाणी सभेमध्ये सगळ्यात शेवटी ते बोलतात आणि त्यांच्यानंतर सभा संपली असं जाहीर केलं जातं. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे बघा सभा पुढे ढकलणे. म्हणजे सहकारी संस्थेच्या सभा बोलवल्यानंतर जर गणसंख्या आवश्यक उपस्थित नसेल, सभासद संख्या उपस्थित नसेल, तर ती सभा या ठिकाणी तहकूब केली जाते आणि त्याच दिवशी त्याच ठिकाणी या ठिकाणी एका तासानंतर परत ती सभा घेतली जाते किंवा अर्ध्या तासापर्यंत गणसंख्येची वाट पाहिली जाते आणि सभा पुढं अर्धा तास या ठिकाणी पुढं ढकलण्यात येते. त्यासाठी अध्यक्षांची परवानगी घेणं आवश्यक आहे आणि जर सर्वांनी या ठिकाणी सभासद संख्याच उपस्थित राहिली नाही अर्धा तास एक तासानंतर, तर ती सभा परत अशी सभा या ठिकाणी तीन दिवसांच्या आत परत बोलवून त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे आणि कार्यक्रम पत्रिकेतल्या ठरलेल्या विषयावरती ती विषय चर्चेले करून चर्चा करून ती सभा या ठिकाणी घेणं आवश्यक आहे. म्हणजे सभा पुढं कधी ढकलतात, अर्धा तास एक तास पुढं ढकलतात गणसंख्याभावी, आणि जर सभासद उपस्थित राहिलेच नाही तर ती सभा तीन दिवसांच्या आत परत बोलवली जाते. ती तीन दिवस पुढं ढकलली जाते आणि नंतर परत तीन दिवसांच्या आत खऱ्या अर्थानं सहकारी संस्थेची सभा या ठिकाणी कायदेशीर तरतुदीनुसार पुढं ढकलून परत बोलवण्यात येते. हे झाले कायदेशीर तरतुदीमधले पाच मुद्दे. आता पुढच्या स्लाईडवरती पुढचे मुद्दे आहेत. तरी परत एकदा ऐका, पहिला मुद्दा होता सभेची सूचना, दुसरा होता सभेची कार्यक्रम पत्रिका, तिसरा आहे सभेची गणसंख्या, चौथा आहे सभेचा अध्यक्ष आणि पाचवा आहे सभा पुढे ढकलणे. आता पुढच्या स्लाईडवरती पुढचे एक चार मुद्दे आहेत ते व्यवस्थित आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत. बघा सहावा मुद्दा आहे प्रस्ताव. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे प्रस्ताव. आता प्रस्ताव म्हणजे काय? सभेपुढे विचारार्थ व निर्णयासाठी जे काय ठेवलेले विषय आहेत त्यांना प्रस्ताव असे म्हणतो. मग हे प्रस्ताव या ठिकाणी अध्यक्ष कार्यक्रम पत्रिकेनुसार प्रत्येक विषयावरती या ठिकाणी चर्चा केली जाते आणि जे विषयावरती चर्चा केली जाते त्याला आपण प्रस्ताव असे म्हणतो. मग हे प्रस्ताव या ठिकाणी सभासदांच्या उपस्थितीत कार्यक्रम पत्रिकेवरचे विषय आणि प्रत्येक सभासदाचं मत विचारात घेऊन आपल्याला खऱ्या अर्थानं सहकारी संस्थेच्या सभेमध्ये जे काय विषय चर्चेले केले जातात त्या सर्व विषयांना प्रस्ताव असे म्हणतात. आणि प्रस्तावाला सुद्धा दोन बाजूने या ठिकाणी विचार केला जातो. या ठिकाणी सहकारी संस्थेचा विकास करण्यासाठी
विविध प्रस्ताव मांडले जातात, त्यामध्ये सभासदांच्या काही सूचना विचारात घेतल्या जातात, अनुमोदन विचारात घेतलं जातं, सभासदांचं मत विचारात घेतलं जातं आणि त्या प्रस्तावावर सूचकांची सहीसुद्धा असणं आवश्यक आहे. आणि या ठिकाणी ते सगळे प्रस्ताव मांडल्यानंतर जर का एकमत होत नसेल तर या ठिकाणी मतदानसुद्धा घेऊ शकतो अध्यक्ष. म्हणजे प्रस्ताव म्हणजे काय थोडक्यात? सहकारी संस्थेच्या कार्यक्रम पत्रिकेतले सर्व विषय, त्या विषयावरती चर्चा केली जाते, त्याला आपण थोडक्यात प्रस्ताव असे म्हणतो. उदाहरणार्थ नवीन शाखा सुरू करणे हा एक विषय आहे, तर तो झाला प्रस्ताव. त्याच्यावर चर्चा करणं, मत विचारात घेणं आणि सर्वांच्या मतीने मतानुसार जर तो सहमत झाला तर त्या प्रस्तावाचं रूपांतर पुढचा 8वा मुद्दा हे ठरावात केलं जातं. म्हणून अगोदर प्रस्ताव व्यवस्थित मांडणं, त्याच्या विचार होणं, मतं घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर 7वा मुद्दा आहे बघा, मतदानाच्या पद्धती. म्हणजे सहकारी संस्थेच्या कार्यक्रम पत्रिकेतील विषयावर उपस्थित सभासदांचे सुद्धा मतदान घेतले जाते. जर सहकारी संस्थेच्या भागधारणेसाठी केलेल्या काही सूचना असतील किंवा या ठिकाणी एकापेक्षा जास्त विषय प्रस्तावात असतील आणि सभासद समजा 50 उपस्थित असतील, 25 सभासद योग्य बाजूने असतील आणि 25 सभासद अयोग्य बाजूने असतील, तर दोन्हीकडे समान मते पडले असतील, तर खऱ्या अर्थानं अध्यक्षांना एक जास्त मत देण्याचा अधिकार असतो आणि तो जो काय विषय आहे त्याचं निर्णयात रूपांतर केलं जातं, ठरावात रूपांतर केलं जातं. त्यासाठी मतदानाच्या पद्धतीसुद्धा या ठिकाणी विचारात घेणं आवश्यक आहे. मतदान घेत असताना या ठिकाणी सभेमधल्या हॉलमध्ये हात वरती करून ही पहिली मतदानाची पद्धत या ठिकाणी अवलंबली जाते, किंवा दुसरी पद्धत आहे या ठिकाणी चिठ्ठीच्या स्वरूपात, पावतीच्या स्वरूपात मतदान करणे, गुप्त मतदान करणे. त्यानंतर या ठिकाणी म्हणजे अशा मतदानाच्या पद्धती चिठ्ठीच्याद्वारे, बॅलेट मशीनच्याद्वारे किंवा हातवरती किंवा आवाजी मतदान पद्धती, अशा पद्धतीनुसार मतदान घेतलं जातं आणि त्या विषयानुसार तो विषय या ठिकाणी मार्गी लावला जातो. परंतु अध्यक्षांचं मतदान गुप्त पद्धतीने ते करू शकतात आणि कोणत्या बाजूला निर्णय द्यायचा तो अधिकार फक्त अध्यक्षांनाच असतो. त्यामुळं मतदानात हा सुद्धा भाग या ठिकाणी कायदेशीर तरतुदीमध्ये खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर पुढं आहे ठराव. विद्यार्थी मित्रांनो, आपण 6वा मुद्दा अभ्यासला प्रस्ताव. अनेक विषय कार्यक्रम पत्रिकेत असतात, त्या सर्व विषयांना आपण प्रस्ताव असे म्हणतो, परंतु त्याच्या नेमकं पुढची स्टेज आहे ती म्हणजे ठराव. 8वा मुद्दा बघा, ठरावामध्ये सभेने अंतिमरित्या मंजूर केलेले प्रस्ताव म्हणजेच ठराव होय. आणि ते ठराव खऱ्या अर्थानं सहकारी संस्थेच्या सभेमध्ये महत्त्वाचे आहेत. त्यामुळं सहकारी संस्थेच्या सभेमध्ये या ठिकाणी मंजूर केलेले जे काही प्रस्ताव आहेत त्याचं ठरावात रूपांतर होते. मग ते ठरावात रूपांतर करत असताना विविध विषय या ठिकाणी चर्चा केले जातात आणि त्यानुसार सर्वात शेवटी त्या विषयांचं, प्रस्तावांचं ठरावात रूपांतर होतं आणि ठराव हे संस्थेवर बंधनकारक असतात. ठरावावर परत चर्चा करता येत नाही, ठरावामध्ये परत बदल करता येत नाही. ठरावाचे सुद्धा दोन प्रकार आहेत, त्यामध्ये पहिला प्रकार आहे साधा ठराव आणि दुसरा आहे निबंधकाकडून मंजूर करावयाचा विशेष ठराव. म्हणजे या ठिकाणी एकदा प्रस्तावाचं ठरावात रूपांतर झालं तर त्यामध्ये बदल करता येत नाही. आणि ठराव हा सभेच्या सभासदांचा अंतिम निर्णय असतो, त्यामुळं एकदा मंजूर झालेला ठराव, पास झालेला ठराव परत मागे घेता येत नाही. आणि याच ठरावाचं, सभेमधील ठराव हे इतिवृत्त पुस्तकात
व्यवस्थितरित्या लिहून घेतले जातात, ते सचिव लिहित असतात आणि अध्यक्ष त्या ठरावाच्या इतिवृत्ताच्या प्रत्येक पेजवरती सही करतात. त्यामुळं सहावा मुद्दा आपण पाहिला प्रस्ताव, मग त्या प्रस्तावाचं अंतिमरित्या रूपांतर ठरावात होतं आणि ठरावात परत बदल करता येत नाही. त्यामुळं सहकारी संस्थेच्या सभेमधल्या कायदेशीर तरतुदीमधला खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की ठराव. एकदा ठराव सहमत झाला, पास झाला की त्यानुसारच संस्थेला निर्णय घेणं बंधनकारक असतं. त्यामुळं ठराव मंजूर करत असताना खूप विचारपूर्वक निर्णय घेतले जातात. अशा प्रकारे हा आपण मुद्दा पाहिला ठराव. आता त्याच्याच पुढचा नववा मुद्दा आहे निर्णायक मत. सहकारी संस्थेच्या या ठिकाणी प्रस्तावावरती सहावा मुद्दा बघितला आपण, प्रस्तावावरती समान मते पडले असतील किंवा या ठिकाणी प्रत्येक 25-25 मते पडले असतील तर अध्यक्षांना आपलं निर्णायक मत देण्याचा अधिकार सहकारी संस्थेच्या कायद्यानुसार देण्यात आलेला आहे. हे निर्णायक मत संस्थेच्या हितासाठी अध्यक्ष वापरत असतात आणि वादविवाद संपवून तो निर्णय मार्गी लावण्यासाठी सहकारी संस्थेच्या अध्यक्षांना दोन मते देण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. पहिलं मत हे ॲज ए सभासद, ॲज ए संचालक मंडळ म्हणून ते रेग्युलर पद्धतीने देऊ शकतात, परंतु दोन मतदान करत असताना दोन्ही बाजूला समान मते पडली तर ते निर्णायक मत या ठिकाणी देतात आणि तो जो काय प्रस्ताव असेल तो प्रस्ताव, तो विषय मार्गी लावण्यासाठी ते या निर्णायक मताचा वापर करतात आणि खऱ्या अर्थानं जो काही निर्णय ठरलेला आहे त्यानुसार तो संस्थेच्या हिताचा असावा. म्हणूनच हा नववा मुद्दा आहे की निर्णायक मत या ठिकाणी सहकारी संस्थेचा अध्यक्ष कायदेशीर तरतुदीनुसार वापरू शकतात, वापरतात. आणि आता सगळ्यात शेवटी या ठिकाणी इतिवृत्त किंवा सभा वृत्तांत. आत्तापर्यंत आपण 9 मुद्दे अभ्यासले, आता हा 10वा शेवटचा मुद्दा आहे सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदीमधला इतिवृत्त किंवा सभावृत्तांत. आता सभेत झालेलं जे कामकाज आहे, सहमत झालेले जे काही ठराव आहेत व घेण्यात आलेले जे निर्णय आहेत यांची अधिकृत लेखी स्वरूपात नोंद म्हणजेच सभेचं इतिवृत्त होय. इतिवृत्तामध्ये लेखी स्वरूपात जो काय पुरावा आहे तो उपयोगाला येतो. त्यामुळं सहकारी संस्थेचा सचिव इतिवृत्त पुस्तक लिहित असतो. सभेत संस्थेच्या सभेमध्ये जे काय विषय या ठिकाणी अंतिमरित्या मंजूर झालेले आहेत, ठरावात रूपांतर झालेलं आहे, ते सर्व विषय या ठिकाणी इतिवृत्त पुस्तकात किंवा सभावृत्तांतामध्ये व्यवस्थितरित्या लिहिण्यात येतात आणि इतिवृत्त पुस्तकावरती या ठिकाणी कायदेशीरदृष्ट्या ते उपयोगाचं आहे, त्या नोंदी महत्त्वाच्या आहेत. म्हणून इतिवृत्त पुस्तकातल्या नोंदीमध्ये खाडाखोड केली जात नाही, इतिवृत्त पुस्तकाची पेजेस फाडता येत नाही, कारण ते सिरियली असतात. 1 ते 100 आकडे सिरियली पेजेस असतात आणि इतिवृत्त पुस्तकामध्ये कोणत्या दिवशी सभा घेतली, किती सभासद उपस्थित होते आणि कोणते ठराव मंजूर करण्यात आले, ते झाल्यानंतर सभा झाल्यानंतर अध्यक्षांच्या परवानगीने या ठिकाणी इतिवृत्त पुस्तकावर अध्यक्षांची सही घेतली जाते आणि ते लेखी स्वरूपातले जे काय विषय आहेत ते या ठिकाणी सर्वांवरती संस्थेवरती बंधनकारक असतात. त्यामुळं सहकारी संस्थेचं इतिवृत्त पुस्तक किंवा सभावृत्तांत हे खूप महत्त्वाचं आहे. त्या अंतिमरित्या या ठिकाणी सभेमध्ये जे काय घडल, ते काय निर्णय घेतले जातील, ते या इतिवृत्त पुस्तकात नोंदवून ठेवण्यात येतात आणि ते संस्थेवरती या ठिकाणी बंधनकारक असतात. या ठिकाणी सहकारी संस्थेच्या सभासदांचं इतिवृत्त पुस्तक म्हणजे सभासदांच्या ज्या काही सभा असतात त्यासाठी स्वतंत्र इतिवृत्त पुस्तक किंवा सभावृत्तांत असतं आणि व्यवस्थापन समित्याच्या ज्या काही सभा होत असतात
त्याचं सुद्धा स्वतंत्र इतिवृत्त पुस्तक असतं. म्हणजे सभासदांचं एक इतिवृत्त पुस्तक, व्यवस्थापन समितीच्या सभेचं एक इतिवृत्त पुस्तक, अशा दोन स्वतंत्र इतिवृत्त पुस्तकाच्या किंवा वह्या ठेवण्यात येतात. दोन स्वतंत्र इतिवृत्त पुस्तक असतात आणि ते या ठिकाणी दोन्ही सहकारी संस्थेवर ठेवणं बंधनकारक आहे आणि अध्यक्षांच्या सह्या दोन्ही पुस्तकं होणं बंधनकारक आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, सहकारी संस्थेच्या सभा आणि या सभेमधल्या या जे काय या ठिकाणी कायदेशीर बाबी आहेत, तरतुदी आहेत, त्या आपण या लेक्चरमध्ये अभ्यासलेल्या आहेत. आता या इतिवृत्त पुस्तकामध्ये सुद्धा सभेमध्ये जे काय कामकाज होतं ते कोणते ठराव मंजूर करण्यात आले, शेवटी अध्यक्ष व सचिवांची सही आणि सभा संपल्यापासून 30 दिवसांच्या आत सचिवाला इतिवृत्त पुस्तक लिहिणं बंधनकारक आहे आणि त्याची एक प्रत या ठिकाणी संस्थेकडे देणं, या ठिकाणी संस्थेकडून ती मंजूर करून घेणं आवश्यक आहे आणि जे काय निर्णय झालेला आहे तो सभासदांनासुद्धा कायदेशीरदृष्ट्या या ठिकाणी कळवणं आवश्यक आहे. इतिवृत्त पुस्तकातला जो काय मजकूर आहे तो सभासदांनासुद्धा पाहता येतो, कारण सभासद हे सहकारी संस्थेचे मालक आहेत. त्यामुळं जे काय ठरावात जे काय नोंदी केलेल्या आहेत इतिवृत्त पुस्तकात त्यासुद्धा कायदेशीर नोंदी सभासदांना बघता येतात. परंतु या ठिकाणी इतिवृत्ताचे सुद्धा दोन प्रकार आहेत, ते पण प्रकार बघा ऑब्जेक्टिव्हला विचारले जातात. पहिला प्रकार आहे इतिवृत्त किंवा सभावृत्तांताचा वर्णनात्मक इतिवृत्त पहिला प्रकार आहे आणि दुसरा प्रकार आहे ठरावात्मक इतिवृत्त. म्हणजे वर्णनात्मक आणि ठरावात्मक असे दोन इतिवृत्त पुस्तकांचे की प्रकार आहेत, त्यामुळं इतिवृत्ताचे हे दोन प्रकार पडतात. तर या प्रकारे इतिवृत्त किंवा सभावृत्तांत त्यांनाच आपण मिनिट्स बुक असे सुद्धा म्हणतो आणि हे इतिवृत्तसुद्धा खूप महत्त्वाचे आहे. तर या प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या लेक्चरला सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदी 19 अभ्यासल्या. त्यामध्ये परत एकदा बघा पॉईंट या ठिकाणी आपण बघू. पहिला मुद्दा आहे या ठिकाणी सभेची सूचना, दुसरा आहे सभेची कार्यक्रम पत्रिका, तिसरा आहे सभेची गणसंख्या, चौथा आहे सभेचा अध्यक्ष, पाचवा आहे सभा पुढे ढकलणे, त्यानंतर सहावा आहे प्रस्ताव, सातवा आहे मतदानाच्या पद्धती, आठवा आहे ठराव, नववा आहे निर्णायक मत आणि दहावा आहे इतिवृत्त किंवा सभावृत्तांत. अशा प्रकारे सहकारी संस्थेच्या सभेबाबतच्या कायदेशीर तरतुदीमध्ये हे 19 मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत. आता विद्यार्थी मित्रांनो, हे प्रकरण या ठिकाणी संपलंय. या प्रकरणामधले जे काय फरक आहेत ते फरक आपण पुढील लेक्चरला अभ्यासणार आहोत. अशा प्रकारे 19 आपली या ठिकाणी चार प्रकरणं संपलेली आहेत. पहिलं बघा सहकारी संस्थेची संघटन रचना, दुसरं आहे सहकारी संस्थेच्या सचिवांचा पत्रव्यवहार, तिसरं आहे सहकारी संस्थेचे आयुक्त व निबंधक आणि चौथं आहे महाराष्ट्र राज्य सहकार संस्था कायदा 1960. ही 19 प्रकरणं आपण व्यवस्थितरित्या अभ्यासलेली आहेत. तुम्हाला या ठिकाणी जे काय अडचणी असतील, शंका असतील, तर त्या तुम्ही बिंदास्त विचारा, जेणेकरून आपल्याला त्या अडचणी तुमच्या सॉल्व करता येतील. फक्त झालेला भाग व्यवस्थितरित्या अभ्यासा आणि जरी तुम्हाला काही वाटलं तर या ठिकाणी आपण पुढील लेक्चरला यातला भाग अभ्यासणार आहोत. ठीक आहे, राहिलेला भाग आपण नेक्स्ट लेक्चरला अभ्यासणार आहोत. व्यवस्थितरित्या तुम्ही हे डायग्रॅम काढा, त्यानुसार अभ्यास करा, रोजच्या रोज नोट्स बघा, वाचा. या ठिकाणी झालेला भाग रोजच्या रोज व्यवस्थित अभ्यासा. ठीक आहे, आज आपण या ठिकाणी थांबत आहोत. धन्यवाद.